हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 21 जुलै, वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा हा आपण साजरी करत असतो. या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करत असतात आणि यासोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजाही केली जाते. तर पहा, असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यामुळे अनेक पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो, स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती ही सुद्धा मजबूत बनत असते. पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतात आणि सर्व कामं जी आहेत तर ती आपली मार्गी लागतात आणि आयुष्यातील सर्व संकट कष्ट दूर व्हावी आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा यासाठी आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करायची असते. कारण ही पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते आणि तिची उपासना उपाय सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपले सर्व उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला फळ देत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं मुलींवरनं या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवरनं ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी दोष हे नष्ट होऊन मुलांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीमध्ये यश मिळेल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे अतिशय महत्वाचं असतं. आपले गुरु कोण आहे तर आपले गुरु आपले आई वडील असतात, आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपण ज्ञानाची प्राप्ती करत असतो, ज्यांच्याकडनं आपण शिक्षा घेतलेली असते तर असेही आपले सगळे गुरु असतात. आणि आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. जसं की हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय आहे तर ते त्यांना लावायचं आहे, चाफ्याची फुलं अर्पण करायची आहेत, नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. जर आपण आपल्या गुरूंच्या सेवेने आणि उपासनेने जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला या उपायाचं निश्चित फळ हे प्राप्त होत असतं. तर पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा उपाय का करायचा आहे. ज्या प्रकारे मुलांना नजरदोष लागत असतात, कोणाची वाईट नजर लागत असते, मुलांना कोणाचे दोष लागत असतात किंवा मुलांना बऱ्याच वेळेला बघा गुरुदोष सुद्धा हे जे आहेत तर ते लागत असतात, नजरदोष लागत असतात, तर हे सर्व प्रकारचे दोष आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर मुलांना गुरुदोष लागलेला असेल तर मुलांची कधीही अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नाही, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, मुलं हट्टी बनतात, चिडचिडे बनतात, मुलांना अनेक दोष लागत असतात आणि त्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात, मुलांवरती संकट येत असतात. आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांच्या कुंडलीतील गुरुदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता मुलांना गुरुदोष हा कसा लागू शकतो तर गुरुदोष हा मुलांना त्यांच्या शिक्षकांचा सुद्धा लागू शकतो, त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा लागू शकतो आणि इतरांचा सुद्धा म्हणजे बाहेरच्या व्यक्तींचा सुद्धा दोष हा मुलांना लागत असतो. आणि म्हणूनच मुलांसाठी आपल्याला हा उपाय उद्या प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना
मुलांसाठी मुलींसाठी करायचं आहे. उद्या रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सर्व मुलं घरी असतात, मुलांना शाळेला सुट्टी असते. आता हा उपाय कसा करायचा आहे, तर मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम उपाय हा तुम्हाला सकाळी उद्या 12 वाजण्याच्या आधी करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत, म्हणजे अगदी लग्न झालेले मुलं मुली असतील तर या सर्वांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये. त्यानंतर या तांदळाचा आपल्याला भात शिजवायचा आहे. भात शिजवताना त्यामध्ये मिठाचा वापर चुकून सुद्धा करायचा नाही आहे, तेल सुद्धा टाकायचं नाही आहे. फक्त तांदूळ तुम्हाला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, भात शिजल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे. आता तुमची दोन मुलं असतील तर, किंवा मुलगा मुलगी असेल तर, तुम्हाला तुमच्या समोर त्यांना बसवायचं आहे. आणि बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेकडे येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे. तर तुम्ही पूर्व, पश्चिम आणि उत्तर या दिशेला तुम्ही मुलांचा चेहरा करू शकता. आणि यानंतर हा वाटीमधला जो भात आहे तर तो तुम्हाला मुलांवरनं, ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे. आणि हा भात तुम्ही ओवाळून घेतल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या टेरेसवरती तुम्हाला हा भात जो आहे तर तो एखाद्या पेपरवरती किंवा तुम्हाला एखाद्या द्रोणामध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती टाकायचा आहे, जेणेकरून तिथे पक्षी, भा किंवा कुत्रे जे आहेत किंवा कावळे जे आहेत तर ते हा भात खातील. अशा ठिकाणी तुम्हाला हा जो भात आहे तर तो टाकायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला एकच भाताची वाटी घ्यायची आहे का, तर नाही, तुम्हाला दोन भाताच्या वाट्या घ्यायच्या आहेत. वेगवेगळा हा भात तुम्हाला मुलांवरनं उतरवून घ्यायचा आहे. आणि आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे, तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता आणि तुम्हाला हा जो भात आहे तर तो त्यांच्यावरनं तुम्ही उतरवून घेऊ शकता. तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय महत्व या उपायाला या दिवशी करण्याला आहे. आणि या दिवशी जर आपण मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचा गुरुदोष हा दूर होतो, मुलांची प्रगती होते, मुलांचा हट्टीपणा कमी होतो, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. बऱ्याच वेळेला मुलं खूप हुशार असतात पण अचानकपणे मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही. मुलं जे अभ्यास करत असतात त्यांचा अभ्यास हा लक्षात राहत नाही आणि त्यामुळे मुलांना अतिशय अपयश हे येत असतं. मुलं जे काही करतात त्यामध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये मुलांना यश मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी मुलांकडनं काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्या मुलांकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी तुम्हाला द्यायचे आहेत. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे सर्व प्रकारचे दोष हे दूर होतात. आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायला लावायचे आहेत. त्याचप्रमाणे मुलांचे जे गुरु असतात, जसं की आई वडील झाले, शिक्षक झाले, तर मुलांना आई वडिलांच्या पाया पडायला लावायचं आहे. आई वडिलांना एक पिवळं फूल द्यायला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपले शिक्षक जे असतात तर शिक्षकांना सुद्धा पिवळ्या रंगाचं फूल हे तुम्हाला द्यायला सांगायचं आहे. त्यामुळे मुलांचे सर्व गुरुदोष हे दूर होतात. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.